जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात येऊन शिविगाळ करणाऱ्या ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केली. ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष रत्नाकर शेंडे व पी जी सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात येऊन कर्मचाऱ्यांना अरेरावाची भाषा करत शिविगाळ केली. यातील रत्नाकर शेंडे यांची नियुक्ती असलेल्या आमलाड ग्रामपंचायतीची चौकशी केली म्हणून हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे तापसिंग पडवी यांनी पत्रकारांना माहिती दिली. सप्टेंबर 2017 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक युनियन यांची समन्वय बैठक त्यांच्या दालनात लावली. सदर मीटिंग संपल्यानंतर संबंधित ग्रामसेवकचे पदाधिकारी श्री शेंडे व श्री सोनवणे हे ग्रामपंचायत विभागात आले आणि त्यांनी विविध विषयांसंदर्भात विचारणा करून कर्म शिवसाहेबांकडे सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते व्यथित झाले होते. चौकशी संदर्भात तपासणी संदर्भात तिथं त्यांना सकारात्मक प्रोत्साहन न मिळाल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी कर्मचाऱ्यांची अरेरावी केली, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या पाहून घेऊ आणि कर्मचाऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. शिक्षणासंदर्भात सांगितलं की तुम्ही असे आहे तसे आहे आमच्यापेक्षा कमी शिकलेले आहे अशा त्यांनी हे बोलले आणि तोच किस्सा या 6 तारखेला झाला, 6 ऑक्टोंबरला. तर आम्ही त्या बाबतीत संबंधितांशी कोणताही प्रतिसाद केला नाही. साहेब नसल्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या शब्दांचा कोणता पलटवार केला नाही. 6 बी तसंच आम्ही ऐकून घेतला आणि आम्ही सध्या रेकॉर्ड किपिंगचं काम चालू आहे. आम्ही खूप व्यथित झालेलो आहे. रात्रंदिवस सुट्ट्यांच्या दिवशी बी आम्ही बसून कामं करतो आहे. आमची मानसिकता पहिलेच बिघडलेली आहे आणि या घटनेमुळे आमची मानसिकता खूप खराब झाल्यामुळे आम्हाला इथपर्यंत यावं लागलेलं आहे. जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटना या घटनेचा निषेध करत आहे व आमच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी राजू वसावे, अक्कलकुवा पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सुभाष मारनर, अनिल वसावे, राजू माडी, उज्ज्वला पवार, भूपेंद्र विस्पुते यांनी याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.